नागपूर पोलीस मुख्यालय इमारतीच्या उद्घाटन कार्यक्रमावरून नाराजी नाट्य रंगलेला आहे। विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव निमंत्रण पत्रिकेमध्ये उपस्थितांमध्ये टाकल्याने भाजप नाराज आहे। निमंत्रण पत्रिकेमध्ये उद्घाटक म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव आहे, तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासह महाविकास आघाडी सरकारमधील मंत्र्यांची नाव प्रमुख पाहुणे म्हणून आहेत। तर या इमारतीसाठी 2018 मध्ये मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी 118 कोटी रुपये मंजूर केले होते, मात्र त्यांचं नाव उपस्थितांमध्ये टाकून आघाडी सरकारने अपमान केल्याची भावना भाजप नेत्यांनी बोलून दाखवली आहे। की ज्यांच्या प्रयत्नातून आणि ज्यांनी उभे केलेल्या निधीतून या पोलीस भवनाचं उद्घाटन होत आहे, त्यांचं जे नाव आहे ते छोट्या अक्षरामध्ये कुठेतरी उपस्थितांमध्ये दाखवण्यात आलेलं आहे। ही या महाविकास आघाडी सरकारच्या डोक्याची नापिकी आहे। हा त्यांनी मांडलेला द्वेष आहे, हा त्यांनी केलेला अपमान आहे। या महाविकास आघाडी सरकारची मी घोर आणि कटू कठोर शब्दात निंदा करतो।